ज्या दिवशी आमचा आत्मा आमच्या आदर्शांपासून ढळेल, जाणून बुजून खोट्याच्या बाजूने पक्षपाती बनण्याचा निर्लज्जपणा करेल, तसेच उदारता, स्वतंत्रता आणि निष्पक्षपातीपणा सोडून देईल, तो दिवस आमच्या आयुष्यातला सर्वात दुर्भाग्यपूर्ण दिवस असेल आणि त्याच दिवशी आमच्या नैतिक मृत्यूसोबत माझ्या जीवनाचाही अंत व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे एक पत्रकार आपल्या भूमिकेच्या प्रति किती निष्ठावान असू शकतो आणि मी माझ्या भूमिकेपासून ढवळ तो माझ्या आयुष्याचाही शेवटचा दिवस असो एवढी प्रखर एखाद्या आपल्या जीवननिष्ठा बाळगतो. या पार्श्वभूमीवर मला ऐकून आजच्या पत्रकारितेचा विचार करायला लागतो. मी ज्यावेळी पत्रकारितेसंदर्भात बोलतो तेव्हा मी इतर पत्रकारांच्या संदर्भात बोलतो आहे आणि मी त्यात नाही असा त्याचा अर्थ घेऊ नका. जेव्हा मी पत्रकारितेसंदर्भात बोलतो तेव्हा मीही त्यात असतो. मीही ज्यांच्याबद्दल बोलतो त्यांच्या एवढाच त्या संदर्भातला गुन्हेगार असतो हे मी सुरुवातीला प्रांजळपणे नमूद करतो. म्हणजे नाहीतर मी ज्यांच्याबद्दल बोलतो ते वाईट लोक होते आणि मी कोण इतरांच्यापेक्षा वेगळा आहे व्यवस्थेपासून असा भाग नाही हे सुरुवातीला एक स्पष्टीकरण देतो. तर मित्रांनो, भारतीय पत्रकारितेच्या संदर्भात विचार करताना माझ्यासमोर पाच मला काळ दिसतात. पाच कालखंडात या पत्रकारितेची विभागणी मला करावी लागते. पहिला आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पत्रकारितेचा, दुसरा स्वातंत्र्योत्तर काळातली पत्रकारिता परंतु ती आणीबाणीपर्यंतची पत्रकारिता, तिसरा आणीबाणीपर्यंतचा आणीबाणीचा जो कालखंड आहे तो आणीबाणीचा कालखंड, चौथा आणीबाणीनंतरचा कालखंड परंतु तो 2014 कालखंड आणि त्यानंतर 2014 नंतरचा स्वतंत्र कालखंड ज्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत, ज्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत किंवा ज्या संदर्भानं आज संयोजकाने आजचा विषय दिला आहे त्याला संदर्भ हा 2014 आज 2020 गेल्या 6 वर्षातल्या पत्रकारितेचा संदर्भ आहे. आपण या सगळ्या काळात पत्रकारितेची वेगवेगळी रूपं बघितलेली आहेत, वेगवेगळ्या रूपात पत्रकारिता बघितलेली आहे. सुरुवातीला राहुलगिरी म्हणाला की दर्पणाला तडे गेलेले आहेत. मला काही दर्पणाला तडे गेले असं वाटत नाही. दर्पण ठीक आहे, फक्त परिस्थिती अशी आहे की आम्ही दर्पणात बघतो त्यावेळा आमचा चेहरा मला विद्रूप दिसतो. दर्पण आहे तेच आहे, आरशाला काही झालेलं नाही. म्हणजे धूल ती आईने पेवर चेहरा धूल ती चेहरे पेवर आईना साफ करते गए अशी परिस्थिती नाही. धूळ चेहऱ्यावर आहे हे आम्हाला मान्य करावं लागेल आणि चेहरा साफ करावा लागेल. मी 2014 सालानंतरची परिस्थिती म्हणतो. त्याचं कारण 2014 नंतर एकूण भारतीय पत्रकारितेचा परिप्रेक्ष्य बदलत गेला. पत्रकारिता नियंत्रित करण्याचे प्रयत्न झाले. मध्यवर्ती धारेतली मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो ही सगळी पत्रकारिता एका विशिष्ट नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला गेला. नुसता प्रयत्न केला गेला नाही तर ती आणली. जे आले नाहीत त्यांना सत्ता आणि सत्तेची सगळी ताकद वापरून आपल्या नियंत्रणाखाण्याला आणण्याचे प्रयत्न झाले. मगाच्या अभिजित कारंडे बोलले ते ABP माधा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचंच राष्ट्रीय पातळीवरचं जे भावंड आहे ABP न्यूज, त्याची थोडं तुम्ही 2 वर्ष पाठीमागं जाऊन जर थोडं जर भूतकाळात जाऊन बघितलं तर पुण्यप्रसून वाजपेयी नावाचे त्यांचे एक अँकर होते. दिल्लीतून पंतप्रधानांनी आपल्या सरकारी योजनांचा ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे अशा लोकांच्याशी संवाद दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी मला वाटतं झारखंड की छत्तीसगडमधल्या एका महिलेनं माझं सरकारी योजनेचा लाभ घेतल्यामुळं किती फायदा झाला असं पंतप्रधानांच्या त्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं. पुण्यप्रसून वाजपेयी यांनी त्या संदर्भात आपला रिपोर्टर त्या गावात पाठवला आणि ज्या महिलेनं पंतप्रधानांना सांगितलं की सरकारी योजनेचा लाभ घेतल्यानंतर माझा विकास झाला त्या महिलेची मुलाखत घेतली तर त्या महिलेने सांगितलं की असं काय माझ्या बाबतीत घडलेलं नाही. मला या जिल्ह्याच्या कलेक्टरनी सांगितलं होतं की असं असं आहे, TV वर येणार आहे तो असं असं सांगायचं. आणि ही स्टोरी ज्यावेळी एक्सपोज केली
त्यावेळी एका पत्रकाराच्या विरुद्ध केंद्र सरकारमधले 8 ते 10 सगळ्यात शक्तिमान मंत्री मैदानात उतरले होते आणि हे चॅनल आणि हे पत्रकार कधी सरकारची बदनामी करायला लागले ते जाहीरपणे सांगायला लागले. दुसऱ्या दिवसापासून त्या चॅनलला किंवा त्या शोला असणाऱ्या ज्या रामदेव बाबांच्या पतंजलीच्या पासूनच्या सर्व जाहिराती काढून घेण्यात आल्या. 9 वाजता पुण्यप्रसून वाजपेयींचा शो सुरू व्हायचा, 9:15 ABP माझा चॅनल हाता हलायला लागायचा, सगळ्या तारा 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 TV वर यायच्या आणि 9:10 तो कार्यक्रम संपल्यानंतर दिसायला लागायचं. असं 3 ते 4 दिवसाचा काळ होता. या 3 ते 4 दिवस ABP न्यूज हे चॅनल रात्री 9 ते 10 या पूर्ण वेळेत दिसत नव्हतं. अखेर व्यवस्थापनाला पुण्यप्रसून वाजपेयी यांना नोकरीवरून काढून टाकावं लागलं. त्यानंतर 5व्या दिवशी ABP न्यूजचा तो 9 शो पूर्णपणे दिसायला लागला. अशा परिस्थितीत पत्रकारिता लोकाभिमुख कशी होणार हा प्रश्न येतो. हे फक्त काही प्रमाणात म्हणजे पुण्यप्रसून वाजपेयी असतील, रवीश कुमार असेल, अशी फक्त 4-2 नावं घेता येतील ज्यांनी असे काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण उर्वरित कुणी प्रश्न विचारायचाच प्रयत्न केला नाही हे मला वाटतं भारतीय पत्रकारितेचं गेल्या 5 वर्षातलं सगळ्यात जे विपरीत चित्र दिसतं ते चित्र आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीसंदर्भात, कोणत्याही प्रश्नासंदर्भात प्रश्न विचारत असतात, सत्तेला प्रश्न विचारत असतात, राज्यकर्त्यांना प्रश्न विचारत असतात. परंतु गेल्या 5 वर्षात भारतीय प्रसारमाध्यमांनी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले नाहीत. राज्यकर्ते चुका करत होते, राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळे देश रसातळाला जात होता आणि भारतीय पत्रकार राहुल गांधींना प्रश्न विचारत होते, राहुल गांधींच्याकडून प्रश्न उत्तरांची अपेक्षा करत होते. हे अत्यंत दुर्दैवी चित्र गेल्या 5 वर्षात आपल्याला बघायला मिळेल दिसेल. जर तुमच्यातले कुणी संशोधक असतील, संशोधक होतील किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रात येतील, तर पत्रकारितेत आशय विश्लेषण नावाचा एक प्रकार आहे, कंटेंट ॲनालिसिस त्याला म्हणतात. 2014 ते 2019 या काळातलं महाराष्ट्रातल्या मध्यवर्ती धारेतली माध्यमं म्हणजे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि हे एकत्र आणि सोशल मीडिया असं एक 5 वर्षाच्या काळातलं जर कंटेंट ॲनालिसिस केलं तर पूर्ण वेगळं चित्र आपल्याला दिसेल. त्याचं कारण असं की या 5 वर्षाच्या काळात मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस या व्यक्तीच्या विरोधात कुठंही एक शब्दसुद्धा उलटा बोलला गेला नाही किंवा लिहिला गेला नाही हे वास्तव आहे. सरकारच्या विरोधात म्हणत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या व्यक्तीच्या विरोधात कुठंही एक शब्दही लिहिला गेला नाही. त्यावरून असा निष्कर्ष काढता येईल की जगाच्या उत्पत्तीपासून जे जर अभ्यास केला तर जे एकूण जगाच्या पाठीवर सर्वात आदर्श राज्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस आहेत असा जर निष्कर्ष कोणी काढला या एकूण प्रसारमाध्यमांच्यातल्या चित्रणावरून तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे. आता लगेच नको, कार्यक्रम संपल्यानंतर एक गोष्ट करा, मुंबई रिव्हर अँथम नावाची गोष्ट यूट्यूबवर सर्च करा. नदींचं राष्ट्रगीत होतं, माननीय मुख्यमंत्री, त्यांच्या सुविद्य पत्नी, राज्याचे अर्थमंत्री, मुंबई महापालिकेचे आयुक्त जे सध्या राज्याचे मुख्य सचिव आहेत, आणखी काही सगळे अधिकारी, हे सगळेजण नदीसाठी राष्ट्रगीत म्हणतायत आणि त्याचा एक छानपैकी व्हिडिओ असं आयोजित केलेला आहे. म्हणजे ते राष्ट्रगीत ऐकाल तर त्याचवेळी तुम्हाला त्या राष्ट्रगीताचे वेगवेगळे व्हर्जन जे आले आहेत लोकांनी केलेले आहेत ते सुद्धा यूट्यूबवर ऐकायला मिळतं. नंतर लगेच तुम्ही त्याकडे जाऊ नका, कार्यक्रम संपल्यानंतर ते बघा. नाही सर, तर ते एकातर ते एवढं रंजक आहे की तुम्हाला पण या रिव्हर अँथम संदर्भात कुठल्याही वृत्तपत्रानं किंवा कुठल्याही TV चॅनलनं ते साधं दाखवलंसुद्धा नाही असं आलं आहे म्हणून, कारण सगळ्यांना माहिती होतं हे चांगलं दाखवणं हे सुद्धा वाईटच आहे, त्यामुळे हे काय लोकांच्यापर्यंत जाता कामा नये. पण आता प्रसारमाध्यमांनी एक गोष्ट समजून घेण्याची आवश्यक आहे की आपण कोंबडं झाकलं म्हणून सूर उगवायचा राहत नाही. मध्यवर्ती धारा डिजिटल मीडियानं गेल्या काही वर्षात सोशल मीडियानं सगळ्या गोष्टी उजेडात आणलेल्या आहेत आणि गेल्या 5 वर्षात अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या
या मध्यवर्ती धारेतल्या प्रसारमाध्यमाने दाबून टाकल्या, परंतु डिजिटल मीडियानं किंवा सोशल मीडियानं प्रसारात प्रकाशात आणल्यानंतर लाजे काजेस्तव सगळ्यांना त्याच्या बातम्या करायला लागल्या. ही वस्तुस्थिती आहे. हे सातत्यानं म्हणजे अमित शहांच्या संपत्तीत इतक्या पटींनी वाढ झाली ही बातमी तुम्हाला कुठल्याच पेपरवर मिळणार नाही, कुठल्या पेपरच्या इंटरनेट आवृत्तीला सुद्धा मिळणार नाही. का तर माझ्या माहितीनुसार 3 अत्यंत महत्त्वाच्या पब्लिकेशन्सनी इंटरनेट आवृत्तीवर असलेली बातमीसुद्धा ती काढून टाकली. ई पेपरसुद्धा ई पेपर असतो, ई पेपर अपलोड केल्यानंतर तर त्यावरचीसुद्धा ती पानं बदलून टाकली. म्हणजे त्याचं नियंत्रण जे आहे हे तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्याचं हे नियंत्रण प्रसारमाध्यमांच्या हातात राहा. अभिजित कारंडांनी त्याच्या जे अडचणी त्यातल्या वेगळ्या पातळीवरच्या आहेत, व्यक्तींच्या पातळीवरच्या असतील, संस्थांच्या पातळीवर, याच्या संदर्भात खूप सांगितलं. पण हे सांगितलं म्हणून आपले अपराधांची तीव्रता कमी होते असं मला वाटत नाही. प्रसारमाध्यमं भावनांशी खेळ सातत्यानं खेळत असतात. सोलापुरात गेल्या 15 वर्षात एक कार्यक्रम होता, तर तिथं मी असाच राजकारणाच्या अनुषंगानं काही प्रसारमाध्यमांच्या संदर्भात बोलल्यानंतर माझे एक दुसरे अतिशय जवळचे मित्र होते तिथले स्थानिक पेपरचे संपादक. म्हणजे मी ज्या पेपरमध्ये 16 वर्ष काम केलं आहे त्या पेपरमध्ये ते 5 वर्ष आहेत, पण ते फारच निष्ठावंत तिथं आत्ता आहेत. म्हणजे तर मी ते सांगितणारा काही अशाच पद्धतीनं काही नकारात्मक कमेंट केल्यानंतर त्यांनी नंतर आपले अध्यक्ष होते त्या अध्यक्ष भाषणात असं नाही तसं नाही किती विधायक काम करतो, आम्ही पुढाकार घेतला आणि आमच्या त्या गावातल्या नाल्यातला गाळ काढला ही आमची ताकद आहे. म्हणजे ह्या लोकसहभागातून अरे मूळ हेच सगळं केलं जातं. आता झालं आहे कसं प्रसारमाध्यमांचं, तुमचा मूळ धंदा काय आहे, तर मूळ धंदा बातम्या देणे. कुठल्या बातम्या देणे, ज्या बातम्या आहेत तशा जे घडलं आहे ते किमान लोकांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणं. विश्लेषण तुम्ही चुकीचं काही करा, तो विश्लेषणाचा अधिकार व्यक्तिसापेक्ष असू शकतो. एखाद्या घटनेसंदर्भात एखादी घटना आली, त्या घटनेसंदर्भात मी विश्लेषण केलं, त्या माझ्या विश्लेषणासंदर्भात तुमचे काही आक्षेप असू शकतात. तुम्ही विकाऊ आहात, तुम्ही पैसे घेऊन विश्लेषण करताय, अमक्याला फॉर करताय, काही असू शकतं तिथं. आणि तिथं मी दावा करू शकतो की हे माझं मत आहे जे काय असेल ते. पण मूळ जी माहिती आहे ती माहिती निरपेक्षपणे निर्भेळपणे लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि सर्व माहिती पोहोचवणं हे आपलं काम आहे. पण हे काम बाजूला राहतं, त्या व्यतिरिक्त सोयीच्या आपल्या आवश्यक नेत्यांना सोयीच्या, आपल्या व्यवस्थापनाला सोयीच्या अशा बातम्या देऊन लोकांची दिशाभूल केली जाते. आणि असलं काहीतरी कुठंतरी गाळ काढ, कुठंतरी ते वृक्षारोपणाला खड्डे काढ, हे आपले जे मूळ धंदे नाहीत ते वेगळे धंदे करून आपली ती पापं झाकण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे सगळ्या क्षेत्रात लागू अशासाठी होतं की मूळ आपलं काम आहे प्रत्येकानं ते प्रामाणिकपणे करणं ही ज्याची त्याची जबाबदारी असते. जर शिक्षक आहे तर शिक्षकांना वर्गात नीट शिकवलं पाहिजे. पोलीस अधिकारी आहे तर पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला आलेले तपास नीट करायला पाहिजेत. पण त्याच्या पातळीवर आपल्या कामाच्या पातळीवर सगळी बोंब आणि भलतीकडंच काहीतरी त्यांनी ते वेगळ्या सामाजिक कामात ते वृक्षारोपणात पुढाकार घेतात, ते अमुक ते लोकांचं व्यसनमुक्तीच्या कामात पुढाकार घेतात. हे तुमचं काम ठीक आहे, ते तुम्ही करा, त्याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा मार्क. पण मूळ तुमचं नीट काम करून, तुम्हाला नेमून दिलेलं काम करून, व्यावसायिक नीतिमत्ता पाळून तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजेत. पण आपल्याकडेही व्यावसायिक नीतिमत्तेला तिलांजली दिली जाते आणि ते सोडून बाकीच्या गोष्टींच्यामध्ये रस घेऊन इतर गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. हे सगळं झालं आहे पत्रकारितेच्या बाबतीत. अलीकडच्या काळात प्राधान्यानं ते व्हायला लागलं आहे आणि हे बाकीचे सामाजिक टॅग मिरवून आपल्या बाकीच्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा अभिजितनं जातात एक उल्लेख केला, मला त्या संदर्भात स्पष्ट बोलावं लागेल. सेक्युलरिझम हा वादग्रस्त शब्द बनला आहे. सेक्युलरिझम हा शब्द वादग्रस्त बनला आहे, माझा त्या संदर्भात आक्षेप आहे. काही वादग्रस्त वगैरे शब्द बनलेला नाही. सेक्युलरिझम हे भारतीय घटनेतले एक मूल्य आहे आणि त्या मूल्याप्रती आपण आदर राखायला पाहिजे. नाही केला आहे तेच. ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते, जाहीर झाले होते संध्याकाळी 8 वाजता, आणि जाहीर होत असताना
आधीचे देशाचे पंतप्रधान आणि पुढे होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाषणासाठी आले होते. त्यावेळी मी दूरदर्शनच्या स्टुडिओत चर्चेसाठी बसलो होतो आणि ते तिथं पंतप्रधानांनी पहिलं तिथं सेक्युलरिझमची टिंगल सुरू केली. हे जो सेक्युलर ठेक्युलरिझम का टॅग लगा कर जो लोग आते हैं, तर त्या चर्चेत सरकारी माध्यम असलेल्या दूरदर्शनवरच्या चर्चेत मी सांगितलं होतं की पंतप्रधानांनी हे जे काय बोललेले आहेत म्हणजे हे सरकारी माध्यम असलं तरी हे निषेधार आहे, धर्मनिरपेक्षता हे भारतीय घटनेने स्वीकारलेलं मूल्य आहे आणि त्याच्याप्रती त्यांनी आदर ठेवायला पाहिजे. त्याची टिंगल टवाळी करणं पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला सोबत नाही, हे खूप गंभीर गोष्ट असते. तर ही खूप वेगळी अशी परिस्थिती गेल्या काही वर्षात आपल्यासमोर आलेले आहे, येत आहे. आणि मला असं वाटतं की एकूण पत्रकारिता खूप संक्रमणावस्थेतून चाललेली आहे. म्हणजे सरकारी दबाव, आता महाराष्ट्रातली पत्रकारिता तरी सरकारी दबावातून मुक्त झाले असं समजायला हरकत नाही. म्हणजे नवीन लोकांना असा काही दबाव आणून आपलं काही गोष्टी करून घेता येतील असे समज येईपर्यंत किमान उभी राहिली तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही भलं होईल. पण अजूनही केंद्रातून जी एक कार्यप्रणाली अवलंबली जाते पत्रकारितेवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भातली, तर ती ही हळूहळू खरं तर सामूहिकपणे पत्रकारितेनं, कारण पत्रकारिता कसं आहे, चुकीच्या गोष्टीसाठी अनेकदा, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं ना पक्षाभिमुख की, तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2014 सालाच्या निवडणुकीचं उदाहरण आहे, म्हणजे किती गंभीरपणे प्रसारमाध्यमं कशी एकत्र येऊन सगळी प्रसारमाध्यमं कारस्थान करतात याचं उदाहरण म्हणून लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. दिल्लीत कोबरा पोस्ट आणि गुलाल .com या दोन वेबसाईटने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती.